कामोठे येथील रयत शिक्षण संस्थेच्या लोकनेते रामशेठ ठाकूर विद्यालयाच्या प्रांगणात वार्षिक क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या महोत्सवाचा बक्षीस वितरण समारंभ रयतचे मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर आणि विद्यालयाचे चेअरमन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत गुरुवारी संपन्न झाला. 2 दिवसापासून सुरू असणाऱ्या या महोत्सवात विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये सहभागी होत आपले कौशल्य दाखविले. यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांनी या स्पर्धांमध्ये विजयी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि मेडल देऊन त्यांचा गुणगौरव केला. यावेळी विद्यार्थ्यांनी नृत्याविष्कार सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून खेळाचे महत्त्व सांगितले. मित्रांनो, जमाना बदलतोय. आम्ही ज्यावेळेस शिकलो ते मराठी माध्यमाच्या शाळेत, जिल्हा परिषद शाळांमध्ये. आज ही जिल्हा परिषद शाळेमधून चांगलं उत्तम शिक्षण दिलं झालं आहे, पण पालकांच्या दृष्टीनं असं आहे की मराठी माध्यमाच्या शिक्षणापेक्षा इंग्रजी माध्यमाचं शिक्षण हे असणं जास्त गरजेचं आहे, चांगलं आहे. आणि आज ते दिसतं आहे की इंग्रजी माध्यमाची शाळा आणि मी मराठीमध्ये बोलतो आहे, जे इंग्रजी माध्यम शाळेत मराठी बोलतो आहे, इंग्रजी थोडं बहुत बोलता येतं, बी ए आहे, बी एड आहे, एम ए झालं, म्हणजे तरी देखील इंग्लिशवर प्रभुत्व जे आहे ते आज आपल्याला थोडं मनामध्ये एक जे आहे रुखरुख असते की मी कुठं चुकणार तो नाही ना, म्हणजे आत्मविश्वास जो आहे तो आत्मविश्वास जो आपला आहे तो कमकुवत आहे. ज्या लोकांनी आतापर्यंत चांगलं भरपूर मोठ्या स्तरावर शिक्षण घेतलं ते सुद्धा इथं आपल्याला आत्मविश्वास इंग्रजीच्या दृष्टीनं आपण कमतरतो आहे. पण ही लहान लहान मुलं जे अगदी नर्सरी ज्युनियर सिनियरमधली मुलं ती समोर येऊन ज्या पद्धतीने कवायती केल्या, ज्याप्रमाणे त्यांचं खेळातलं कौशल्य दाखवलं, लाठी चालवणं असेल, काही मुलं 5वी 6वीची मुलं बंदूक चालवणं असेल, म्हणजे अशा प्रकारे मिलिटरीचं शिक्षणसुद्धा आपल्याला या शाळेवर दिलं जातं. आणि अशा दृष्टीनं सर्व स्तरावरती हे चांगलं शिक्षण देण्याकरता हे लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मिडियम स्कूल आणि इथलं सीबीएसई स्कूल हे दोन्ही स्कूल हे अतिशय उत्तमपणानं काम करत आहेत. आणि संस्थेच्या जवळजवळ 740 शाखा आहेत आणि 33 इंग्रजी माध्यमाच्या शाखा आहेत, तर त्यामध्ये आपला पहिला दुसरा नंबर लागतो आहे. म्हणजे अशा प्रकारचं हे एज्युकेशन इथं आपण इथं देत आहोत आणि या पुढं जाऊन ही मुलं फार मोठी होतील याचं मला पूर्ण आत्मविश्वास आहे, खात्री आहे. आणि म्हणून पालकांनी आपल्याला या शाळेमध्ये त्यांना इथं पाठवलं. हम सभी यहाँ पर बैठे हुए पेरेंट्स हैं, जो लोग आज यहाँ पर बैठे हुए हैं, गाँव में घर रहता है, गाँव में छोटी सी जमीन रहती है और उस जमीन को लेकर कई सारे झगड़े चलते रहते हैं. हर दिशा में हमारे फील्ड की बाउंड्री है, उस फील्ड में कोई ना कोई झगड़ा करता रहता है कि ये मेरी ज़मीन में आप घुसे हुए हैं. सैटेलाइट की मदद से आज हम लोग उसमें आगे बढ़ रहे हैं. हमने देखा कि प्रधानमंत्री मोदी जी ने किस तरीके से ड्रोन्स के टेक्नोलॉजी को और बेहतर बनाने के लिए कोशिश की है और उसकी मदद से चाहे कोविड के समय में या अब के समय में मेडिसिन
उनको कहीं ना लेके जाना हो या फिर रिमोट विलेजेस में ऐसी छोटी छोटी डिलीवरीज को करना हो, हर फील्ड में ड्रोन्स को अब एक बहुत ही हमारा अहम मददगार ऐसा टेक्नोलॉजी में साथीदार पाया जा रहा है। तो ऐसी कई टेक्नोलॉजी जो आज भी उसके बारे में बड़े बड़े साइंटिस्ट सोच नहीं सकते, ऐसी टेक्नोलॉजी को आगे लेके जाने के लिए नए और ग्रामीण क्षेत्र के युवा आगे बढ़ रहे हैं। और इसके लिए हमने देखा कि 2022 साल में सबसे ज़्यादा जिस देश में स्टार्टअप शुरू हुए और वो स्टार्टअप ने 100 करोड़ के ऊपर बिजनेस किया, ऐसे लिस्ट में अमेरिका के बाद दूसरा नंबर भारत देश का आया, तो हम किसी भी फील्ड में अब पीछे नहीं रह सकते। ये विश्वास नए भारत के नई पीढ़ी में उमड़ रहा है और रामशेठ ठाकुर स्कूल के स्टूडेंट्स इसमें कहीं भी पीछे नहीं रह सकते। यावेळी पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, रयत शिक्षण संस्थेचे रायगड विभागाचे इन्स्पेक्टर रोहिदास ठाकूर, बाळासाहेब कारंडे, राजेश गायकर, माजी नगरसेविका पुष्पा कुत्तरवडे, मुक्ता खटावकर, राजश्री नायर, युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेतकर, युवा नेते हॅप्पी सिंग, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका स्वप्नाली म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते। पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट।